गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय। जय शिवराय। आणि निफ्टी गॅप अप ओपन होत आहे आज, जर बघितलं तुम्ही तर एक 35 पॉईंट 35-40 पॉईंट गॅप अप ओपनिंग आहे। आणि कालचं जर बघितलं तर काल मार्केट हायर लेवलला सस्टेन झालंय आणि ओव्हरऑल ट्रेंड बेरिश आहे मार्केटचा, पण दोन दिवस हायर लेवलला सस्टेन होतंय मार्केट, त्यामुळे बघू जो काय ओव्हरव्ह्यू असेल तो तुमच्यावर शेअर करायचा प्रयत्न करू। शक्यतो आपण म्हणजे डाऊन साईडचा म्हणजे व्ह्यू बनवायचा जास्त प्रयत्न करू, कारण ट्रेंड बरोबर राहायचं आपल्याला। पण जर अप साईडला सस्टेन करत असेल मार्केट तर तिथं पण राहू, आपण बायस नाही राहत कुठल्या एका साईडला। तर जो काय ओव्हरव्ह्यू असेल तो आता तुमच्या बरोबर शेअर होईल इथून पुढे, तुम्ही बघायला ट्रेड मध्ये। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। माझं नाव मंगेश आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन लर्निंग अनालिसिस व्हिडिओमध्ये। तर आजचा दिवस जर तुम्ही पाहिला तर या ठिकाणी खूप अप्स अँड डाऊन्स तुम्हाला पाहायला भेटतील। म्हणजे सकाळी जर बघितलं तर मार्केट वरच्या साईडला सस्टेन करत होतं, त्यानंतर परत एकदा स्टॉप लॉस हिटिंगच्या कॅन्डल आल्या, त्यानंतर मार्केट डाऊन साईडला गेलं, परत एकदा मार्केट अप साईडला गेलं आणि शेवटी आता डाऊन साईडला मार्केट परत एकदा आलंय। तर हा अप्स अँड डाऊन्समध्ये आपण कशाप्रकारे आज ट्रेड कॅप्चर केला, आणि जसं की तुम्ही पाहिलंच असेल थंबनेलमध्ये, आजचा आपला जो प्रॉफिट आहे तो 3,700 रुपये आपला प्रॉफिट आहे। आणि हा जो प्रॉफिट आहे आतापर्यंतचा आपला सगळ्यात मोठा प्रॉफिट आहे। म्हणजे जे 3 लॉट वरती आपण ट्रेड केल्यास तर 3 लॉट मध्ये 1:2 पर्यंत आपला रिस्क रिवॉर्ड आपला आज अचीव झालाय। तर कशा प्रकारे आपण ट्रेड केला होता, त्याचबरोबर काय आपला ओव्हरव्ह्यू शेअर केला होता, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो, त्याचबरोबर व्हिडिओला तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि विदाउट स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला प्राइस एक्शन विषयी भरपूर काही शिकायला भेटेल। तर डायरेक्टली मी व्हिडिओला सुरुवात करतो आता। तर मित्रांनो, आजचा अनालिसिस करण्यापूर्वी आपण थोडा प्रीवियसचे चार्ट बघून घेऊया निफ्टीचे। तर आता मी थोडा चार्ट झूम करतो आणि निफ्टीचे चार्ट बघितले पहिल्या मागच्या 2 दिवसाचे, तर आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल पहिला म्हणजे हा 18 तारखेचा चार्ट। तर 18 तारखेला जर तुम्हाला पाहायला भेटेल अप्स अँड डाऊन्स होते मार्केटमध्ये, पण कुठं ना कुठं मार्केट हायर लेवलला जास्त सस्टेन करत होतं। म्हणजे मार्केट खाली गेलं, वर आलं, परत खाली गेलं, पण हे हायर हायचं क्रिएशन तुम्हाला बघू शकता आणि हायर लोसचं, पहिला लो इथं आहे, दुसरा लो इथं आणि तिसरा लो त्याच्यावरती, म्हणजे हायर लोसचं क्रिएशन या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल, त्याचबरोबर हायर हायचं क्रिएशन या ठिकाणी पाहायला भेटतं। म्हणजे कुठं ना कुठं मार्केट अपसाईडला सस्टेन करत होतं। त्यानंतर जर कालचा दिवस तुम्ही बघितला तर मार्केट पहिला हायर लेवलला सस्टेन केलं, पण परत एकदा डाऊन साईडला मूव्ह आला, लोअर लेवलला सस्टेन नाही केलं मार्केटने, आणि परत एकदा हायर लोस हायर हायस क्रिएट करत हायर लेवलला मार्केटने सस्टेन केलं। आणि आजचा जर दिवस तुम्ही पाहिला तर सेम झालं, मार्केटने हायर लेवलला सस्टेन नाही केलं, परत लोअर लेवलला गेलं आणि परत एकदा हायर लेवलला मार्केट जात होतं। आता आजच्या दिवशी जर तुम्ही बघितलं तर ही एक मोठी रेड कॅन्डल तुम्हाला पाहायला भेटते, ठीक आहे। तर बाकीचा ओव्हरव्ह्यू सांगण्याआधी मी तुम्हाला एक थोडक्यात सांगून घेतो की ही एवढी मोठी रेड कॅन्डल कशी काय आली। तर सिम्पल लॉजिक आहे काय, म्हणजे मार्केटने ज्यावेळेस मार्केट ह्या लेवलला रिजेक्शन घेऊन आलं खाली, त्यानंतर हा काय होता मार्केटमध्ये डेचा हाय होता। आता डेचा हाय ज्यावेळेस ब्रेक झाला ह्या कॅन्डलनी, 9:35 कॅन्डलनी काय केलं, डेचा हाय ब्रेक केला। आता ज्यावेळेस डेचा हाय ब्रेक होतो, डेचा लो ब्रेक होतो, म्हणजे असे कॉमन रेझिस्टन्स सपोर्ट ब्रेक होतात ना, त्यावेळेस भरपूर जे रिटेल ट्रेडर्स आहेत ना ते डायरेक्ट एंट्री करतात। त्यामुळे इथं भरपूर लोकांनी डायरेक्ट एंट्री केली असणार, त्याचबरोबर आधीच्या दिवसाच्या ज्यांचे होल्डिंग असतील, म्हणजे मार्केटमध्ये एवढी जी रॅली करून असतील, त्यांनी सुद्धा होल्डिंग ठेवले असतील की मार्केट अजून वर जाऊ शकतं, तर त्यांच्या होल्डिंग, तर त्या सगळ्यांचे स्टॉप लॉस मार्केटने याच कॅन्डलमध्ये खाऊन टाकले। म्हणजे ही जर कॅन्डल बघितली 19,430 पासून 19,390, म्हणजे 50 पॉईंटची कॅन्डल तुम्हाला पाहायला भेटते। तर ही कॅन्डल काय, ही स्टॉप लॉस हिटिंग कॅन्डल आहे। स्टॉप लॉस कुणाची हिट केले यांनी, ज्या ज्या लोकांनी इथं एंट्री केली ना डेच्या हाय ब्रेक झाल्यानंतर, ज्या ज्या रिटेल ट्रेडर्सनी इथं एंट्री केली त्या सगळ्यांचे स्टॉप लॉस या कॅन्डलने खाल्ले, त्याचबरोबर ज्यांच्या आधीच्या होल्डिंग असतील त्यांच्या पण कॅन्डलने या ठिकाणी स्टॉप लॉस उडून टाकले। आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर लोअर लेवलला मार्केट सस्टेन नाही झालं, परत हायर लेवलला गेलं। पण स्टार्टिंगला जर तुम्ही बघितलं तर मार्केटने हायर लेवलला सस्टेन करायचा प्रयत्न केला होता, म्हणजे डेचा हाय ब्रेक केला। आता इथं भरपूर सारे रिटेल ट्रेडर्स एंटर झाले, तर आता या ठिकाणी जर मार्केट सस्टेन झालं असतं, म्हणजे लोअर लोस क्रिएट करत परत एकदा हायर हायज आणि हायर लो क्रिएट करत नंतर मार्केट वरती गेलं असतं, तर मार्केटने जे कदाचित 19,500 पर्यंत आपल्याला टार्गेट बघायला भेटले असते। आणि तुम्ही जर पाहिलं तर हाच ओव्हरव्ह्यू आपण या ठिकाणी आपल्या लर्निंग ग्रुपवरती शेअर केला होता की निफ्टी जे आहे 19,500 पर्यंत अप्रोच करू शकतं, जाऊ शकतं, जर मार्केट हायर लेवलला सस्टेन झालं तर। आता हायर लेवलला सस्टेन होणं म्हणजे काय, की काय करायला पाहिजे निफ्टीने, या ठिकाणी हायर हायज आणि हायर लोज बनवाय पाहिजे, प्राईस ऍक्शन बनवली पाहिजे। पण इथं झालं काय, उलट झालं। निफ्टीमध्ये काय झालं, अचानक एक मोठी रेड कॅन्डल आली, म्हणजे हे स्टॉप लॉस हिटिंग कॅन्डल आहे, सगळ्यांचे स्टॉप लॉस हिट झाले, निफ्टी परत एकदा डाऊन साईडला आलं। आता डाऊन साईडला आल्यानंतर तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी, डाऊन साईडला आल्यानंतर या ठिकाणी लोअर लोजचं क्रिएशन होत निफ्टी खाली जायला पाहिजे होतं, पण तसं पण या ठिकाणी झालं नाही। तुम्ही जर बघितलं तर मार्केटने परत एकदा रिकव्हरी घेऊन हायर लेवलला सस्टेन करू लागलं मार्केट, या ठिकाणी हायर हायज आणि हायर लोज क्रिएट झाले आणि मार्केट परत एकदा हायर लेवलला सस्टेन झालं। पण ज्यावेळेस मार्केट हायर लेवलला जात होतं त्यावेळेस आपला जो व्ह्यू होता तो आपला व्ह्यू बेरिशच होता। बेरिश असण्याचं कारण एवढंच आहे की तुम्ही ह्या कॅन्डल बघा, ग्रीन कॅन्डल आणि ही रेड कॅन्डल बघा, म्हणजे रेड कॅन्डलने आधीच दाखवून दिलं की
या ठिकाणी सेलर्स खूप ऍक्टिव्ह आहेत. आता सेलर्स काय ऍक्टिव्ह आहेत ते पण मी तुम्हाला आधी पण दाखवलेलं, आता परत एकदा जर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला तर तुम्ही बघू शकता. हे 30 मिनिटची कॅन्डल फ्रेम लावली आणि फक्त तुम्ही ट्रेंड बघा कुठला चालू आहे मार्केटमध्ये. आता चार्ट थोडा झूम करतो मी. आता झूम केल्यानंतर जर तुम्ही ट्रेंड बघितला तर ओव्हरऑल मार्केटमध्ये जो आहे बेरिश ट्रेंड चालू आहे, म्हणजे लोअर हायज लोअर लो, लोअर हायज लोअर लो, लोअर हायज लोअर लो. तर अशा बेरिश ट्रेंडमध्ये डायरेक्टली आपण बुलिश ट्रेंड एक्झिक्यूट नाही करू शकत. तर परत आता 5 मिनिट कॅन्डल फ्रेमवरती मी तुम्हाला घेऊन जातो आणि परत एकदा दाखवायचा प्रयत्न करतो. तर मार्केट काय होत होतं, परत एकदा हायर लेवलला सस्टेन करत होतं. आता ज्यावेळेस मार्केट हायर लेवलला सस्टेन केलं, आता परत एकदा चार्ट झूम करू आपण, तर या ठिकाणी बघू शकता. तर आता या ठिकाणी काय झालं, एक कन्सोलिडेशन झोन तयार झाला होता, तो म्हणजे हा एक झोन. आणि त्यानंतर अजून एक तुम्हाला लाईन मार्क करून दाखवतो, हॉरिझॉन्टल लाईन, ठीक आहे. आता हे दोन जे आहेत झोन तयार झाले होते निफ्टीमध्ये. तर आता या झोनचा ब्रेकआउट होऊन लोकांचे स्टॉप लॉस हिट करून मार्केट कशा प्रकारे खाली गेलं ते पण आपण जाणून घेऊया. याच्या आधी पण मी तुम्हाला हा अशा प्रकारचा एक पॅटर्न येतो दाखवला होता. म्हणजे काय होतं, मार्केट एका झोनमध्ये आहे, ठीक आहे. तर इथून आपले काय आहेत, मार्केटला खाली ढकलणारे, इथून वर ढकलणारे. पहिल्यांदा काय केलं, मार्केट वर गेलं, त्यानंतर खाली ढकलणारे खाली ढकललं, ठीक आहे, सेलर्सनी. परत एकदा बायसनी वर ढकललं. आता इथं काय होतं, ज्यावेळेस मार्केटमध्ये अशा लेवल झोनचा ब्रेकआउट होतो ना, तर ब्रेकआउट झाल्यानंतर इथं जेवढे हे आहेत ना खाली ढकलणारे, म्हणजे जे पुट बायस आहेत ना, तर इथं त्यांचा स्टॉप लॉस होतो. आणि इथं काय होतं, स्टॉप लॉस झाला, ठीक आहे. जेवढे लोकांनी इथं पुट बाय केलं त्या सगळ्यांचा स्टॉप लॉस झाला 11:50. त्याचबरोबर जेवढे लोकांनी कॉल बाय केलं त्यांना अजून स्ट्रेंथ भेटली की चला ब्रेकआउट झालाय झोनचा, आता कॉल बाय करू. तर मार्केट काय करतं, दोघांचे स्टॉप लॉस हिट करतं. आता इथं मार्केटने ग्रीन कॅन्डल दिली, ग्रीन कॅन्डल देऊन मार्केटने काय केलं, जे पुट बायस आहे त्यांचा स्टॉप लॉस दिला. आणि त्यानंतर मार्केटने खाली गेलं आणि कॉल बायसचा पण स्टॉप लॉस उडवून टाकला. आणि त्यानंतर आपण जो ओव्हरव्ह्यू क्रिएट केला होता, तर आपला ओव्हरव्ह्यू जर तुम्ही या ठिकाणी पाहिला, तर आता हे लाईन परत एकदा मी वरती घेतो, जो आपण ओव्हरव्ह्यू क्रिएट केला होता तो म्हणजे 19,444 ही लेवल. तर आपला ओव्हरव्ह्यू जर पाहिला या ठिकाणी नंतर, तर या ठिकाणी आपण एक व्हिडिओ बनवून पण टाकला होता की कशा प्रकारचा मार्केटचं मुवमेंट असू शकतं. आणि त्यानंतर 19,444 विल बी द मेक ऑर ब्रेक लेवल. आणि निफ्टीमध्ये 19,444 लेवलपासून रेजिस्टन्स घेऊन निफ्टी खाली येऊ शकते, किंवा जर ही लेवल जर ब्रेक झाली तर तुम्हाला 19,480 पर्यंत मूव पाहायला भेटू शकतो, ते म्हणजे हा झोन पर्यंत. तर हा लेवल, हा ओव्हरव्ह्यू आपण का क्रिएट केला होता, तो म्हणजे आपला इनिशियली ज्यावेळेस मार्केट खाली आलं होतं, ते मार्केट कुठून खाली आलं, तर रेजिस्टन्स फेस करून, ते म्हणजे 19,444 पासून जर बघितलं तर मार्केट सकाळी 9:45 मार्केट या लेवलपासून एकदम शार्प डाऊनफॉल आला होता, ठीक आहे. तर म्हणजे याचा अर्थ इथं स्ट्रॉंग सेलर्स बसले आहेत 19,444 लेवलला. तर मार्केट परत एकदा जर त्या लेवलला अप्रोच करत असेल, जर ती लेवल ब्रेक केली तर तुम्हाला मूव पाहायला भेटू शकतो 480 पर्यंत. आणि जर त्या लेवलला मार्केट रिजेक्शन घेत असेल तर त्यावेळेस तुम्हाला परत एकदा डाऊन साईडला मूव पाहायला भेटू शकतो, कारण ओव्हरऑल आपला जो ट्रेंड आहे तो मार्केटचा बेरिश ट्रेंड आहे. तर त्या बेसिसवर आपण या ठिकाणी ट्रेड इनिशिएट केला होता आपला. तर या ठिकाणी आपला जो ट्रेड होता तो आपण 1:03 एक्झिक्यूट केला होता. तर त्याचा रिझन मी तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 5 मिनिट कॅन्डल फ्रेम येते, तर 5 मिनिट कॅन्डलवरती जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी लोअर लोज आणि लोअर हायचं क्रिएशन तुम्हाला दिसेल. पहिला हाय इथे मार्केटमध्ये, त्यानंतर दुसरा हाय इथं, त्यानंतर तिसरा हाय या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. तर लोअर लोज आणि लोअर हायच्या क्रिएशनच्या बेसिसवर आपण हा ट्रेड इनिशिएट केला होता. आणि ही खूप अर्ली एंट्री होती, रिस्की एंट्री. जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर 19,444 ही लेवल होती. त्यानंतर आपण जो ट्रेड इनिशिएट केला तो 3 मिनिट कॅन्डल फ्रेमवरती केला होता. आता 3 मिनिट कॅन्डल फ्रेमवरती बघितलं तर तुम्हाला अजून लोअर लोज आणि लोअर हायचं प्रमाण म्हणजे बघायला भेटेल. तर या ठिकाणी बघितलं, हा पहिला हाय, त्यानंतर हा दुसरा हाय, आणि त्यानंतर हा तिसरा हाय. म्हणजे जे हायचं प्रमाण आहे मार्केटमध्ये ते कमी होत होतं. आणि जो ओव्हरऑल ट्रेंड आहे तुम्हाला जसं सांगितलं तो बेरिश ट्रेंड आहे. जसं की आपण कालपासून पण सांगतो की आपण बेरिश साईडला जास्त बायस आहे बुलिश साईडपेक्षा, कारण मार्केटमध्ये बुलिश ट्रेंड नाही आहे, त्यामुळे कधी पण रिव्हर्सल येऊ शकतो. त्यामुळे हा रिव्हर्सल ट्रेड आपण घेतला होता, इनिशिएट केली होती आपण एंट्री 1:03. आणि त्यानंतर जर तुम्ही आपला प्रॉफिट बघितला तर आता मी तुम्हाला या ठिकाणी प्रॉफिट दाखवतो. तो म्हणजे 37,62 आपला प्रॉफिट आहे. आपण 3 लॉटवरती एक्झिक्युशन केलं होतं. 19,500 पीई आपण या ठिकाणी बाय केला होता. आणि 24 तारखेची आपली एक्सपायरी होती, म्हणजे ह्याच आठवड्याची एक्सपायरी होती. काही कसं होतं, कधी कधी पुढच्या आठवड्याची ज्यावेळेस आपण एक्सपायरी घेतो तर त्यावेळेस पण तिथं आपल्याला डीके पाहायला भेटतो, म्हणजे काय चाललंय नेमकं काय समजत नाही. त्यामुळे आपण ह्या आठवड्याचीच एक्सपायरी घेतली होती. आणि त्या ठिकाणी जो आपण पुट या ठिकाणी घेतला होता त्यानंतर तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये या ठिकाणी खालच्या साईडला मोठी रॅली तुम्हाला बघायला भेटली. आता जरी ही रॅली आहे त्या ठिकाणी आपण बघितलं तर आपल्याला भरपूर वेळ ट्रेडमध्ये थांबायला लागलं. पण कसं आहे, जरी भरपूर वेळ थांबायला लागला असेल ना तरी डीकेचं प्रमाण तेवढं नव्हतं. जर तुम्ही मागच्या आठवड्यात आपला एक ट्रेड बघितला असेल तर आपल्याला 1.5-2 तासात खूप डीके झाला होता, पण तेवढं प्रमाण आज तुम्हाला पाहायला नाही भेटलं. आता ज्यांनी ट्रेड इनिशिएट केला असेल त्यांना माहितीच असेल. तर त्या ठिकाणी आपला जो प्रॉफिट आहे 37,62 आज आपण अचीव केला आहे, म्हणजे आतापर्यंतचा आपला सगळ्यात मोठा प्रॉफिट आहे. ठीक आहे, लॉट पण 3 लॉट होते. जर हे 2 लॉट असते तर आपला परत एकदा 2500-2400 प्रॉफिट आपण बुक केला असता. पण 3 लॉटवर आपण एक्झिक्युशन केलं होतं आणि 3 लॉटवरती फर्स्ट टाइम आपला 1:2 रिस्क रिवॉर्ड आपण अचीव केलं आणि त्या ठिकाणी आपला प्रॉफिट आपण अचीव केला. जर लर्निंग ग्रुप
ग्रुप वरती बघितलं तर लर्निंग ग्रुप वरती जर हा आपण तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला असेल तर मला माहित नाही किती जणांनी पाहिला असेल हा व्हिडिओ, तर ह्या व्हिडिओ मध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे की कशा प्रकारचा मूव आपण एक्सपेक्ट करतोय मार्केटमध्ये आणि कशा प्रकारची मोमेंटम येऊ शकते म्हणजे आपल्या प्राइस एक्शनच्या बेसिसवर आणि त्या बेसिसवर आपण कशा प्रकारचा जो ट्रेड आहे तो इनिशिएट करणार आहे. म्हणजे 11 वाजताच हा जो व्हिडिओ आहे आपण बनवून टाकला होता आपल्या लर्निंग ग्रुप वरती आणि त्यानंतर आपला ओव्हरव्ह्यू सुद्धा आपण शेअर केला होता की 19,444 या लेवल पासून रेजिस्टन्स जर फेस केला तर मार्केटमध्ये एक बेरिश मूव पाहायला भेटतो आणि जर ब्रेकआउट दिला तर मार्केटमध्ये बुलिश मूव तुम्हाला पाहायला भेटू शकतो. तर हा जो लर्निंग ग्रुप आहे तो सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून तुम्ही सुद्धा ट्रेडिंगमध्ये या ठिकाणी तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स जे इम्पॉर्टंट लेवल आहे त्याचबरोबर भरपूर माहिती इम्पॉर्टंट जे स्टॉक्सचे अनालिसिस आहे ते पण तुम्हाला या लर्निंग ग्रुपवरती पाहायला भेटेल. आणि या लर्निंग ग्रुपवरती कुठल्याही प्रकारचे कॉल पुट टिप्स असलं काही प्रोव्हाइड केलं जात नाही. प्युअर हा लर्निंग ग्रुप आहे एज्युकेशनल पर्पजसाठी. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपचा नंबर दिला आहे तिथे जाऊन तुम्ही मेसेज करू शकता. तर अशा प्रकारे आपण आपला ट्रेड आजचा प्लॅन केला होता. जर आपला कॉल साईडला तेवढं कन्व्हिक्शन होतं पुट साईडला आपलं जास्त कन्व्हिक्शन होतं कारण मार्केटचा ट्रेंड जो आहे तो बेरिश ट्रेंड सध्या चालू आहे आणि जर या ठिकाणी हायर हायचं क्रिएशन होऊन जर 19,444 ब्रेकआउट जर आला असता तर या ठिकाणी आपण कॉल साईडची सुद्धा एंट्री प्लॅन केली असती असो. पण कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठं ट्रेड इनिशिएट केला आजचा. आणि जर तुम्ही बँक निफ्टी पण बघितलं तर बँक निफ्टीमध्ये आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ह्या ट्रेंड लाईनचा जो ब्रेकआउट आहे तो प्रीमॅच्युअर ब्रेकआउट आहे म्हणजे कदाचित याच्यावरती फेक ब्रेकआउट देऊन निफ्टी बँक निफ्टी परत एकदा खाली येऊ शकतं आणि त्याप्रमाणे या ठिकाणी बघितलं तुम्ही तर निफ्टी परत एकदा खाली आलेला आहे बँक निफ्टी सॉरी. आणि निफ्टी पण बघितलं तर निफ्टीमध्ये कदाचित उद्या तुम्हाला आता आपण 100% शुअर नाही राहू शकत कुठल्याच गोष्टीवर पण कदाचित परत एकदा तुम्हाला 19,300 जी लेवल आहे त्या ठिकाणी मार्केटमध्ये अप्रोच करताना दिसू शकतं. 19,300 जर लेवल तुम्ही या ठिकाणी काढली तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 19,300. आता कारण मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं हायर लेवलला मार्केट गेलंय पण हायर लेवलला आज सस्टेन नाही झालं. काल हायर लेवलला सस्टेन झालं पण आज परत बघितलं डाऊन साईडला मार्केट सस्टेन झालं आहे. आता उद्या परत एकदा इथं ओपनिंग होऊन जर मार्केट डाऊन साईडला अप्रोच करू लागलं तर 19,300 लेवल तुम्हाला परत एकदा पाहायला भेटू शकते किंवा मार्केट अपसाईडला पण सस्टेन होऊ शकतं. जो काय आपला ओव्हरव्ह्यू असेल तो तुमच्याबरोबर नक्की शेअर केला जाईल. आता भेटू आपण डायरेक्ट उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आता 11:30 वाजलेले आणि अजून तरी ट्रेड नाही घेतलेला आम्ही. बरोबर, म्हणजे मार्केट स्टार्टिंगला वरती सस्टेन करत होतं पण परत एकदा डाऊन साईडला आले एकच मोठी कॅन्डल आली जसं की तुम्ही बघितलं असेल आणि त्यानंतर परत डाऊन साईडला सस्टेन नाही केलं. आता वरच्या साईडला गेले मार्केट परत. तिथून मोस्टली आमचा व्ह्यू तर डाऊन साईडचाच आहे कारण ओव्हरऑल ट्रेंड डाऊन साईडचा आहे मार्केटचा. पण जरी परत हायर हाय सस्टेन करत वरती गेला असेल तर आपण कॉल साईडचा ट्रेड घेतला असेल नाहीतर आपण पुट साईडला प्लॅनिंग केला असेल. आता तुम्ही मधल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल हा एंडिंगचा व्हिडिओ आहे तर बाहेर जायचं त्यामुळे आपण व्हिडिओ लवकर काढतोय जरा 11:30 वाजता. तर बघू जो काही ट्रेड असेल तुम्ही बघितला असेल आता मधल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. चालतंय. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर चालतंय मित्रांनो, भेटू आता डायरेक्ट उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुमचा दिवस शुभ.